सर्व विद्यार्थी मित्रांनो, MPVT यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आपण गेल्या तासाला वुमनचे संघर्ष या संकल्पनेविषयी माहिती पाहिली. या तासाला आपण औरंगजेबाचा शिखांशी संघर्ष या संकल्पनेविषयी माहिती पाहणार आहे. इसवी सन 1658 मध्ये औरंगजेब मुघल बादशाह झाला आणि मुघल बादशाह झाल्यानंतर त्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली. त्या अगोदर देखील मुघल साम्राज्याचा बराचसा विस्तार झाला होता, परंतु औरंगजेब बादशाह झाल्यानंतर औरंगजेबाने पूर्वेकडील आसाम, दक्षिणेतील विजापूरची आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही यांच्या साम्राज्यावर हल्ला केला आणि यांच्या साम्राज्यावर हल्ला करून हे साम्राज्य नष्ट करून ते साम्राज्य मुघल साम्राज्याला जोडले. आता या तासाला आपण औरंगजेबाचा शिखांशी संघर्ष या संकल्पनेविषयी माहिती पाहणार आहे. बघा मग, यामध्ये आपल्याला कारण विचारलं जातं, औरंगजेबाने गुरु तेग बहादरांना कैद केले. आता हे गुरु तेग बहादर कोण आहेत? हे शीख समाजाचे 9वे गुरु आहेत. या गुरूंना काय केलेत? औरंगजेबाने कैद केलं. कारणे द्या. बघा, शिखांचे 9वे गुरु गुरु तेग बहादर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णु धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शवली. औरंगजेबाने त्यांना कैद करून इसवी सन 1675 मध्ये त्यांचा शिरच्छेद केला आणि त्यानंतर गुरु गोविंद सिंग हे शिखाचे काय झाले? 10वे गुरु झाले. गुरु गोविंद सिंग हे काय झाले? शिखाचे 10वे गुरु झाले. मग तुम्हाला कारण काय विचारले? औरंगजेबाने गुरु तेग बहादर यांना कैद केले. बघा, इसवी सन 1658 मध्ये औरंगजेब हा मुघल बादशाह झाला आणि औरंगजेब बादशाह झाल्यानंतर त्यांनी आपल्या वर्चस्वाच्या माध्यमातून आपल्या साम्राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली. म्हणजे थोडक्यात काय? तर वर्चस्ववादी धोरणातून औरंगजेबाने आपल्या साम्राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली. वर्चस्ववादी म्हणजे काय? तर थोडक्यात आपली सत्ता गाजवणे, म्हणजे आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी, आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी औरंगजेब काय करत होता? आसपासचे जे प्रदेश होते किंवा आसपासची जी साम्राज्य होती त्या साम्राज्यावर हल्ला करायचा आणि हल्ला करून तो काय करत होता? ते प्रदेश जिंकून आपल्या साम्राज्याला जोडत होता. आपण बघितलं ओहोमांचे संघर्ष बघितला, त्याच्या अगोदर त्याने पूर्वेकडील प्रदेशावर स्वारी केलेली होती, त्याविषयीची माहिती पाहिली. म्हणजे वर्चस्ववादी धोरणातून औरंगजेबाने आपल्या साम्राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली. मग शिखाचे 9वे गुरु गुरु तेग बहादर यांनी काय केलं? तर औरंगजेब आहे, या औरंगजेबाचे धार्मिक धोरण असहिष्णु होतं. धार्मिक धोरण असहिष्णु होतं म्हणजे तो काय करत होता? सर्व धर्मातील लोकांना समान महत्त्व देत नव्हता. वेगवेगळे जाती धर्म असतात, या जाती धर्मातील लोकांना तो काय करत होता? समान महत्त्व देत नव्हता. म्हणजे त्याचे धार्मिक धोरण असहिष्णु होते. सहिष्णुता असणे म्हणजे काय? तर सहिष्णुता असणे म्हणजे सर्व धर्मांना सारखे मानणे, त्याला म्हणा सहिष्णुता. असहिष्णुता म्हणजे काय? तर जे वेगवेगळे जाती धर्म आहेत या वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना समानतेची वागणूक न देणे, म्हणजे औरंगजेबाचे असहिष्णु धार्मिक धोरण होतं. आणि या असहिष्णु धार्मिक धोरणाला काय केलं? तर शिखाचे 9वे गुरु गुरु तेग बहादर यांनी काय केलं? तर औरंगजेबाच्या असहिष्णु धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शवली. म्हणजे औरंगजेबाचे हे असहिष्णु धार्मिक धोरण आहे, सर्व धर्मांना सारखा मानत नाही, त्याबद्दल शिखाचे 9वे गुरु गुरु तेग बहादर यांनी काय केली? तर तीव्र म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणात नापसंती दर्शवली. म्हणजे हे आपल्याला हे आवडत नाही. मुघल बादशाह औरंगजेब काय करतो? तर त्याचे जे धार्मिक धोरण आहे, म्हणजे धर्माबद्दल जे त्याचे विचार आहेत, ते विचार सारखे नाहीत. तो काय करतो? फक्त स्वतःच्या धर्माला महत्त्व देतो आणि इतर धर्मांना तो काय करत नाही? महत्त्व देत नाही, समानतेची वागणूक देत नाही. याबद्दल शिखाचे 9वे गुरु गुरु तेग बहादर यांनी काय केले? तीव्र नापसंती दर्शवलेली आहे. आणि त्यामुळं औरंगजेबाने चिडून काय केलं आहे? तर शिखाचे 9वे गुरु गुरु तेग बहादर यांना आपले सैन्य पाठवून कैद इसवी सन 1675 मध्ये त्यांना कैद केलं. आणि कैद करून त्यांनी काय केलं? तर मुघल बादशाह आहे, मी साम्राज्य आहे, म्हणजे माझं साम्राज्य आहे, मुघल साम्राज्याच्या राजाला किंवा बादशाला शीख समाजाचे 9वे गुरु गुरु तेग बहादर हे काय करतात? तर त्यांचे असहिष्णु धार्मिक धोरण आहे, त्याबद्दल तीव्र नापसंती दर्शवतात. त्यामुळे औरंगजेबाने चिडून त्यांना कैद केलं आणि
कैद करून इसवी सन 1675 मध्ये त्यांचा काय केला, शिरच्छेद केला. शिरच्छेद करणे म्हणजे काय, तर त्यांचं मुंडकं कापलं चिडून. मग त्यांच्यानंतर शिखाचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग हे झाले. गुरु गोविंद सिंग हे शिखाचे कितवे गुरु झाले, 10वे गुरु झाले. मग तुम्हाला प्रश्न काय विचारला जातो, कारण त्यामध्ये औरंगजेबाने गुरु तेग बहादुरांना कैद केले हो का. शिखाचे 9वे गुरु गुरु तेग बहादुर इथून सुरुवात करायची, ते इथपर्यंत त्या काय असेल प्रश्नाचे उत्तर असेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.